हा मी डोंगरे बोलतोय. नाही हो सर साहेब, दिल्ली होत आले नाही अजून. हो शेड्यूल प्रमाणे यायला पाहिजे ते. हो उद्या. किती उशीर का काय नाही तुम्हाला तुमचा निरोप सांगतो मी त्याला. नाही काळजी करू नका. हो ठेवा ते तिकडे, जरा काम करा. तू सांग मोती, ही मालकाशी बेईमानी आहे की नाही? चोरी आहे हे मलाही पटत, पण तूच आता मला सांग, तुझी शेफ्टी कधी सरळ होणार आहे का? तसं काय माणसाच मूळ स्वभाव जायचा नाही. पण मी काय म्हणतोय की काळा पैसा खाण्यापेक्षा पांढरी अंडी घरी मुला बाळांसाठी नेली तर काय वाईट आहे. हा टेलिग्राम आहे. टेलिग्राम कुणाचा? ते उघडून वाचल्याशिवाय कसं कळेल. अहो बाई साहेब, तुमच्या त्या कुत्र्याला नीट आवरून ठेवा. घाबरू नका. अहो कुत्र्या संबंधीच्या पुस्तकात चक्क लिहिलेलं आहे, भुंकणारा कुत्रा चावत नसतो. हो पण ते खरं, या कुत्र्याने ते पुस्तक वाचलंय का? गुड जॉब. सरकारी नोकर असून तुम्हाला विनोद करता येतो. म्हणजे सरकार नोकर अक्कल नसते? फॅब्युलस. डोंगरे दोन रुपये द्या. हे घ्या दोन रुपये का पाच रुपये घ्या. मला नाही त्यांना. कशाबद्दल? जोक बद्दल. दोन रुपये चार आणि आता पडतो जोक नाही. डोंगरे टेलिग्राम वाचा. बापरे काय झालं? तोर साहेब आता येत आहे. नो बापरे, विमान लँड होणार, गाडी पाठवून काही उपयोग नाही. काय झालं तुला? आजच्या अशोकच्या वाढदिवसाचा प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल का? पप्पा उद्याच्या उद्या आजच येत आहेत. ओ आजच मुहूर्त मिळाला वाटतं त्यांना यायला. आपल्या जावयाच्या वाढदिवसासाठी खास येत आहेत. थट्टापुऱ्या यांचा एवढा वाढदिवस आणि मला जायला नको का? रागू नकोस, तुला जायचंय ना, मी व्यवस्था करते. पण एका अटीवर, जेवायच्या वेळेच्या आत यायचं. हो नाहीतर आपले पप्पा म्हणजे मेट्रो गोल्डविन मेयरचा सिंह आपल्या दोघीला कच्च खातील. कबूल? ओ माय ताई. हा पण मी जाऊ कशी? डोंगरी आहेत ना खाली. डोंगरी? सोमनाथ. ए सोमनाथ, ते घेऊन जा. एवढ्या लवकर नाश्ता संपला? संपलेला दिसतोय ना, उगी डोक्याला चाय देऊ नको. ते घेऊन जा. डोंगरे डोंगरे काय करते अजून तुम्ही? मुला बाळांसाठी काही करावं लागतं. थांबा, आज मी पप्पांना सांगणार आहे. काय? नाही मी सांगणार आहे. नाही डोंगरे जर सहा नंतर थांबले तर त्यांना ओव्हरटाईम द्यायलाच पाहिजे. ते सांगा, जरूर सांगा. पण माझं एक काम आहे. सांगा ना. कराल तुम्ही? कराल म्हणजे ओव्हरटाईम आहे ना. काम तसं सोपं आहे. त्याचं काय? सांगा. ओव्हरटाईम आहे ना. आपल्या आईसाहेब होत्या ना? माझी आई वारली. माझ्या? हो त्या दर गुरुवारी उपास करायच्या. हो आणि ते आपल्या मागील दारी औदुंबराचं झाड आहे ना, हो त्याच्या भोवती 104 प्रदक्षिणा घालायच्या. धार्मिक होत्या हो त्या मागायला तुम्ही? म्हणजे नाही तशी मी सुद्धा आहे. पण आज माझ्या हातून एक चूक झाली. मी सुद्धा उपास करायची, प्रदक्षिणा घालायची, पण चुकून मी अंड खाल्लं आणि उपास मोडला. अरे रे, आपल्या आई साहेबांच्या आत्म्याला वर काय वाटत असेल? तुम्ही नाही ना अंड खाल्लं? अंड खाल्लं म्हणजे तसं चालेल. तुम्ही माझ्यासाठी प्रदक्षिणा घालाल? घालेल. पण मी प्रदक्षिणा घालायला लागलो आणि सर साहेब आले म्हणजे मग? त्याची काळजी करू नका, त्यांना काय सांगायचं मी सांगेन. मग घालतो. पण प्लीज तुम्ही प्रदक्षिणा घाला. घालतो ना. पण किती? फक्त 104. 104? हो. पण ओव्हर टाइम? हो ओव्हर टाइम. आता ओव्हर टाइम होत तर अजून सोडतच नाही. टाकल्या गेला. खरं गं मी येऊ कशी? येऊ कशी नेहमी सारखी शिडी. Oh, my God.
शिवाय दिल्ली हलत नाही. चला भाऊसाहेब, का चहा बी घेणार का? नाही आता नको, पुन्हा केव्हा तर निवांतपणे बस. मला आता एक डायरेक्टर बोर्डाची अर्जंट मीटिंग आहे. आमचा अतुल यायचा होता, त्याला मी सांगितलं होतं एअरपोर्टवर यायला. पण कसं काय आता ते ट्रॅफिक मध्ये लेट झाला असेल. बरं मग येतो. थँक्यू. चला चल राय. डोंगरे डोंगरे रामनाथ कुठं मेले सगळे? रामनाथ डोंगरे कुठे गेले? डोंगरे एअरपोर्ट वर गाडी का नाही आली? नाही म्हणजे कार आपण यायच्या अगोदर 10 मिनिटं मिळाली. मग ओगीस पेट्रोलचा आपण नको म्हणून गाडी पाठवली नाही, कारण परवा आपणच म्हणालात देशाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, पेट्रोलसाठी विनाकारण खर्च करणं देशाला विघात. पेट्रोलचा खर्च कोण करतं? पेट्रोलचा खर्च कोण करतं? आपण 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 म्हणजे तुम्ही. आता तुम्ही कुठे गेला होता? मी म्हणजे ते माग औदुंबर. औदुंबर नाही ते आपल्या मातोश्री नाही पत्नी नाही उपास 104 हंडी. हेमिश आम्ही अजून कॉलेज आतून आले नाहीत. काय आलं ना आलं ना त्या काय ताई साहेब आपल्या आईच्या फोटो जवळ उभे आहेत. आज आपल्या पत्नीची पुण्यतिथी. आपल्या पत्नीची काय पत्नी कुणाची? डोंगरे तुमची साहेब. अरे बेटा रडतेस काय? आईची आठवण झाली असेल. कुणाला आठवण झाली? नाही ताई साहेबांना. तुम्हाला नाही ना? नाही नाही. अरे रडायला काय झालं? नको रड नको. मी रडत नाही काही, हे आनंद अश्रू आहेत. तुमचा आज वाढदिवस ना. गेलेला माणूस कधी परत येते का? श्यामी कुठे आहे? ती आपल्या खोलीत रडत बसली. अशा श्यामाबाई आपल्या फार भावना प्रधान. आपल्या काय? आपल्या म्हणजे तुमच्या. बस तुम्ही मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. तू नाही आणि डोंगरे आज नोकराना सांगा आज नो स्वीट डिश म्हणा. सांगतो. रामनाथ सोमनाथ टुडे नो स्वीट डिश. माझ्या आईला आईस्क्रीम फार आवडत असत. माझ्या वडिलांना आवडत. हा खाऊन बघ काय मस्त टेस्ट आहे. हे बघा पुष्ट लग्नानंतर खायचं असतं. अगं माझा आज वाढदिवस आहे ना, मला पुष्ट वेगळंच हवं आहे. मला आज डिस्टर्ब करू नका, मला एकटीला जाऊ द्या. कामे मला रडायचं नसतं असं. दारुगड 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 मला डिस्टर्ब करू नका. बरं मी नाही डिस्टर्ब करणार तुला. नाही मी चेंज करून येते. सो म्हणते